हाय फ्रेंड, जॉब अलर्ट है आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड याच्यामध्ये भरती निघालेली आहे. नाविक जनरल ड्युटी अँड नाविक डोमेस्टिक ब्रांच ह्या पदासाठी भरती होणार आहे. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी असणार आहे 285. मिनिमम क्वालिफिकेशन 10th अँड 12th इथे दिलेली आहे. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. जॉईन इंडियन कोस्ट गार्ड्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स नाविक जनरल ड्युटी अँड नाविक डोमेस्टिक ब्रांच थ्रू द कॉस्ट गार्ड एनरोल पर्सनल टेस्ट या टेस्टच्या माध्यमातून ही भरती होणार आहे. ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ऑनलाईन फ्रॉम 6 फेब्रुवारी. 6 फेब्रुवारीपासून इथे ॲप्लिकेशन चालू होत आहेत. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन असणार आहे 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता. बघूया कॅटेगरी वाईज किती वॅकन्सी आहे. द टेंटेटिव्ह नंबर ऑफ वॅकन्सीज कॅटेगरी वाईज, फर्स्ट नाविक जनरल ड्युटी टोटल वॅकन्सी आहे नाविक जनरल ड्युटी 225 अँड नाविक डोमेस्टिक ब्रांच असणार आहे 30. कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेल्या जनरल ड्युटी 88, 22 ओबीसी 61, ST 22 आणि SC शेड्यूल कास्ट 32 वॅकन्सी आहे. डोमेस्टिक ब्रांच आहे ओपनसाठी 12, EWS 32, OBC 10, ST 2 अँड SC 34. अशा 285 जागेसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी एलिजिबल कंडिशन्स काय आपण ते बघूया. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द मेल इंडियन सिटीजन्स. तुम्हाला मेल कॅन्डिडेट तिथे अप्लाय करू शकता त्या दोन्ही पोस्टसाठी. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तर नाविक जनरल ड्युटीसाठी 12th पास असणं गरजेचं आहे विथ मॅथ्स अँड फिजिक्स सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे 12वी सायन्स आणि तुम्हाला मॅथ्स आणि फिजिक्सचे विषय असणं गरजेचं आहे. नाविक डोमेस्टिक ब्रांचसाठी क्लास 10 फ्रॉम एज्युकेशन बोर्ड्स, रेकग्नाइज एज्युकेशन बोर्ड. डोमेस्टिक ब्रांचसाठी 10वी पास असणं गरजेचं आहे. एज लिमिट काय, मिनिमम 18 इयर्स एज असणार आणि मॅक्झिमम 22 इयर्स एज असणार आहे. नाविक जनरल ड्युटी आणि नाविक डोमेस्टिक ब्रांच जे कॅन्डिडेटचं जन्म 1 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 दरम्यान झालेला असणं गरजेचं आहे. जे कॅन्डिडेट SC ST OBC मतलब याच्यामध्ये येतात, कॅटेगरीमध्ये येतात, अशा कॅन्डिडेटला SC ST ला 5 इयर्स आणि OBC साठी 3 इयर्स इथे वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. आता यांच्या एक्झाम कधी होणार आहे, टेस्ट कधी होणार आहे, त्यांनी टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ द एक्झामिनेशन दिलेला आहे. द फर्स्ट स्टेज जी एक्झाम आहे नाविक दोन्ही पण जनरल ड्युटी अँड डोमेस्टिक ब्रांच फर्स्ट स्टेज एक्झाम असणार आहे एंड मार्च एंडिंग 2023ला एक्झाम होऊ शकते. स्टेज 2 असणार आहे मे 2023 अँड स्टेज 3 एक्झाम असणार आहे सप्टेंबर 2023 एक्झाम होऊ शकते. एक्झामिनेशन फी असणार काय, तर जनरल कॅटेगरीसाठी एक्झामिनेशन फीज आहे 300. कॅन्डिडेट्स ॲक्सेप्ट SC ST कॅन्डिडेट्स वर एक्झेम्प्टेड फ्रॉम द पेमेंट. त्यांना SC ST कॅन्डिडेटला कुठली फीज नाही आहे. अँड अदर कॅन्डिडेट 300 ॲप्लिकेशन फीज आहे. इथे तुम्हाला इथे ॲप्लिकेशन ऑनलाईनच करायचं आहे. जॉईन इंडियन कोस्ट गार्ड्स वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता. तुम्हाला असे जॉब ओरिएंटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.